उरण मतदारसंघाचा आमदार महेश बालदी यांच्या कुशल नेतृत्वाखाली विकास होत आहे. त्यानुसार आमदार महेश बालदी यांच्या 13 कोटी रुपयांच्या निधीमधून पळसपे आणि नांदगाव विविध विकास कामे करण्यात येणार आहेत. या विकास कामांचे भूमिपूजन भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते झाले. आमदार महेश बालदी यांच्या 10 लाख रुपयांच्या निधीमधून पळसपेमधील पोलीस कॉलनी अंतर्गत रस्त्याचे काँक्रिटीकरण, 30 लाखातून तुलसी विहार ते छत्रपती शिवाजी महाराज नगरपाडा रस्ता काँक्रिटीकरण, 4 कोटी 25 लाख रुपयांच्या निधीमधून नांदगाव ते आदिवासीवाडीपर्यंतचा रस्ता, 8 कोटी रुपयांच्या विकास निधीमधून नांदगावमध्ये ब्रिज बांधणे, 50 लाख रुपयांच्या निधीमधून स्मशानभूमी रस्ता अंतर्गत रस्ते गटारे, 20 लाखांच्या निधीतून अंतर्गत रस्ते आणि गटार, तसेच 11 लाख 20 हजार रुपयांच्या निधीमधून नांदगावमध्ये अंगणवाडी बांधण्यात येणार आहे. या विकास कामांचे भूमिपूजन भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते गुरुवारी झाले. दरम्यान या कार्यक्रमावेळी भारतीय जनता पार्टीच्या पळसपे बूथ क्रमांक 55 अध्यक्षपदी राजन वारके यांची नियुक्ती करण्यात आली. त्यासंदर्भातील नियुक्तीपत्र तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांनी राजन वारके यांना प्रदान करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमावेळी भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत, उपाध्यक्ष संजय पाटील, सरचिटणीस राजेंद्र पाटील, मंगेश वाकडीकर, तालुका उपाध्यक्ष सूरज भोईर, गाव अध्यक्ष सुनील गवंडी, माजी उपसरपंच दिनेश बेडकर, अजय तेजे, बड्या चौधरी, माजी सरपंच रघुनाथ गवंडी, संजय वारके, राजन वारके, राकेश कांबळे, अनिल महालकर, माजी सरपंच सचिन देशमुख, दर्शना भोईर, सरपंच विजेते भोईर, माजी प्रभारी सरपंच मनोहर भोईर, सदस्य कल्पेश पाटील, विक्रम फडके, ज्येष्ठ कार्यकर्ते बाबूराव पाटील, माजी उपसरपंच संदेश भगत, बाळकृष्ण फडके, आदित्य गायकर, मिथुन शितकंदे, अनंत शितकंदे, महेंद्र खुटले, प्रेम शितकंदे, शिवराम पाटील यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते. एक चांगला उमेदवार, एक आमदार आपल्याला या ठिकाणी भेटलेला आहे आणि आपण त्यांना जास्तीत जास्त मताने कसं निवडून आणू या दृष्टिकोनातून आपण सर्वांनी प्रयत्न करायचा आहे. आपण ज्या ज्या योजना या ठिकाणी आणलेल्या आहेत, मग त्या भारत सरकारच्या योजना असतील, महाराष्ट्र शासनाच्या योजना आहेत, म्हणजे 1500 रुपये महिन्याला बहिणीला भावाची भेट किती किती बहिणीना मिळालेली आहे. 1500 3 महिने झाले, कुणाला कोणा तुम्हाला भेटलेच नाही. त्याच्यात वाढतील अशा पद्धतीनं सर्व लोकांना, म्हणजे नुसतं महिलांनाच नाही तर जो कॉलेजमध्ये शिकलेला आहे, ज्याने काही कोर्स केलेला आहे, अशांना सुद्धा मदतीचा हात महाराष्ट्र शासनाच्या निमित्तानं मार्गदर्शन देता येतात. आणि म्हणून आपण सर्वांनी ज्या योजना आहेत, आपलं जे युतीचं सरकार या ठिकाणी आहे, देशामध्ये नरेंद्र मोदी आहेत, त्यांनी आज अतिशय मोठ्या मोठ्या योजना आल्या. आज कित्येक वर्ष झाली कोरोना होऊन कधीच गेला, परंतु कोरोनामध्ये जो धान्याचं मोफत धान्य देण्याचं काम चालू केलं होतं, ते काम आतापर्यंत चालू आहे आणि पुढल्या वर्षापर्यंत ते राहणार आहे. आणि म्हणून आपल्याने सर्व या योजनांचा लाभ या ठिकाणी आपण सर्वांनी घ्यायचा आहे.